नमस्कार, स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण अंड्याची रेसिपी करणार आहोत। त्यासाठी मी इथे 4 अंडी घेतले आहेत। हा एक कांदा घेतला आहे मोठा बारीक चिरून, एक टॅमॅटो आहे, ह्या 2 मिरच्या घेतल्या आहेत बारीक चिरून। तर आपण आधी फोडणीला कांदा आणि टॅमॅटो घालूया। इथे मी गॅसवर पातेलं ठेवलं आहे, त्याच्यात तेल टाकलेलं आहे। त्याच्यात आपण आधी ही बारीक चिरलेली मिरची घालूया, त्याच्यावरती हा कांदा घालूया। कांदा थोडा परतून घेऊया। कांदा थोडा मऊ होईपर्यंत आपण परतून घेऊया। कांदा आपला चांगला भाजला आहे। आपण त्याच्यात आता टॅमॅटो आणि ही कोथिंबीर आहे थोडीशी, ती टाकूया। आणि हे सगळं परत व्यवस्थित भाजून घेऊया चांगलं मऊ होईपर्यंत। आपण ह्यात थोडं मीठ टाकूया, म्हणजे टॅमॅटो चांगला नरम होईल। त्याच्यावरती 2 मिनटं ढाकण ठेवूया। आपला कांदा टॅमॅटो चांगला भाजून झाला आहे। आता आपण त्याच्यात सुके मसाले घालूया। गॅस थोडा बारीक करते मी। आपला 1 चमचा भरून घरगुती लाल मसाला आहे, 1/2 चमचा हळद आणि 1 चमचा गरम मसाला। गरम मसाला पण घरगुती आहे। तर हे मसाले आपण चांगले परतून घेऊया। आलं लसूण पेस्ट टाकायची राहिली, ते मी 1 चमचा भरून आलं लसूण पेस्ट टाकते, ती पण आपण चांगली परतून घेऊया। आपले हे मसाले चांगले भाजून झालेत। आपण त्याच्यात थोडं पाणी घालूया। आपली ग्रेव्ही जरा ढाकण ठेवून 1-2 मिनटं शिजवून घेऊया। आपली ग्रेव्ही मस्त शिजलेली आहे, 5 मिनटं झाली आहेत। आपण त्याच्यात आता थोडंसं मीठ टाकूया। मगाशी थोडं मीठ टाकलं होतं, आता आपण आणखीन थोडं त्याच्यात मीठ टाकूया। आता ही अंडी आपण त्याच्यात फोडून टाकूया। तर ह्याच्यावरती आपण ढाकण ठेवून असंच 1-5 ते 7 मिनटं अंडी शिजेपर्यंत शिजवून घेऊया। ती 1-3 मिनटं झालेली आहेत। आपण बघूया अंडी शिजली आहेत। आपण जरा ती उलटी करूया। अजून 1-2-3 मिनटं आपण झाकण ठेवून शिजवून घेऊया।
असा आपला अंडा मसाला तयार झालेला आहे। आपण त्याला वरून थोडीशी कोथिंबीर टाकूया। मी गॅस बंद करते, ते आपण सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया। असा आपला अंडा मसाला तयार झालेला आहे। मस्त वास सुटलाय घरगुती गरम मसाल्याचा। तुम्ही पण अशाच पद्धतीने अंडा मसाला करून बघा। हे तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता। तर अशीच तुम्ही रेसिपी करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कळवा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।